अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रलो या गावातील इस्माने किरकोळ वादावरून रागाच्या भरात वडिलांचा व लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे। शेजारी व गावातील लोकांशी वारंवार वाद घालत असल्याकारणाने आरोपी निलेश पाटील यास त्याच्या वडिलांनी एका खोलीत बंद करून ठेवले होते। त्याचा राग आल्याने आरोपीने खोलीतून पळ काढत वडील आनंदा पाटील व भाऊ महेंद्र पाटील यांच्यावर धारदार चाकूचा वार करून त्यांना ठार मारले आहे। घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपी ताब्यात घेतले असून त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। दिनांक 11 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजता सुमारास निलेश पाटील याने आपले वडील व सख्खा लहान भाऊ याची घरगुती कारणावरून तीक्ष्ण चाकूसारख्या हाताराने वार करून खून केला। सदर घटनेची माहिती मिळता तात्काळ वरिष्ठांच्या कळून त्यांच्यासह घटनास्थळात धाव घेऊन आरोपी यास ताब्यात घेऊन सदर जखमी यांना तात्काळ उपचारकरता वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला होता। महेंद्र पाटील याची बायको हिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे 201/2020 भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ फॉरेन्सिक टीम यांना सकाळी बोलावून घटनास्थळाचे पुरावे गोळा करून तसेच साक्षीदारांचे जबाबदारी घेऊन आरोपी यास माननीय न्यायालयासमोर हजर करून 3 दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे। तसेच पुढील तपास चालू असून सदर आरोपी याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करून दोषारोपपत्र सादर करीत आहोत। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।